शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अंकुश चोरमुले, होयामी शेतकरी समूह महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून आपण ऊसामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव सध्या कुठं कुठं दिसतोय याबाबतीत थोडा एक सर्वे घेतोय आपण. तर त्याच अनुषंगानं आपण आज वाळवा जे गाव आहे, वाळवा तालुका आहे आणि त्या गावातच आहोत. तर श्री भिलवडे यांच्या शेतात आहोत आपण. 100 दिवसाचा ऊस आहे आणि या 100 दिवसाच्या ऊसावर देखील खूप मोठ्या प्रमाणात लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर ही जी अमेरिकन लष्करी आळी आहे याच्या बाबतीत आपण ॲग्रोवनमध्ये देखील मी लिहिलेलं आहे आणि सोशल मीडियावर देखील याच्याबाबत बरीच माहिती टाकलेली आहे. तर अजून काही थोडी माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो. ही जी कीड आहे ती आफ्रिकन देशातून आपल्या देशात आली, की जी सर्वप्रथम नोंद कर्नाटकमध्ये मका या पिकावर झाली आणि महाराष्ट्रात आपण सर्वप्रथम नोंद तिची सोलापूर जिल्ह्यात केलेली आहे. ऊसातली भारतातील पहिली नोंद आपणच होयामी शेतकरी समूहाच्या माध्यमातून पलूसमध्ये केली आणि आता ही कीड जिथं तिथं ऊसावर पसरताना दिसत आहे. ह्या देखील शेतात आता जवळपास 8-10% या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. तर सध्याच्या काळात तिच्यावर कीटकनाशक सध्या तरी शिफारसीत नाहीयेत, पण शेतकऱ्यांनी नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकरी जे आळीवर्गीय किडीसाठी चालणारी कीटकनाशक आहेत ते सर्रास वापरताना सध्या दिसत आहेत. या किडीचं नुकसान कसं होतं ते बघू 1-2 मिनिटात. आता हा जो ऊसाचा पोंगा आहे तर हा पोंगा ही कीड खाते. म्हणजे आता जर आपण ह्याच्यात बघितला असाल तर ऊसाचा जो पोंगा आहे तो ऊसाचा पोंगा ह्या किडीनं पूर्णपणे असा खाल्लेला आहे. हे पान ज्या वेळेला उघडं होईल त्यावेळेला मग त्या पानावर असे मोठे टिपके असे दिसून येतील. आपण दिसत असेल हा पोंगा पूर्णपणे खाल्लाय. ही जे दिसते तिची ही किडीची विष्ठ आहे, तिनं खाऊन ही किडीची विष्ठ इथं टाकलेली आहे आणि ही कीड देखील आपल्याला इथं ह्या पोंग्यात पाहायला मिळेल. आपण पाहू शकता ही आहे फॉल आर्मी बॉम्ब, म्हणजेच अमेरिकन लष्करी आळी. ओळखायची साधी खून आहे, पाटी तिचे जे आठवं बॉडीचं सेगमेंट असतं किंवा शेवटून दुसरं त्याच्यावर हे 4 चौकोनी आकारात आपल्याला टिपके दिसून येतील. आणि जे 4 चौकोनी टिपके आहेत आणि हे बॉडीवर तिचे जे टिपके दिसतात त्याच्यात तुम्हाला काळ्या रंगाचे छोटे छोटे केस दिसून येतील. त्यासोबत या आळीचं जे डोकं आहे हे डोकं तांबूस रंगाचं आहे आणि त्याच्यावर उलट वाय आकाराचं चिन्ह आहे. व्हिडिओमध्ये कदाचित दिसत असावं उलट वाय आकाराचं चिन्ह आहे. आता इतकं ह्या आळीचा प्रादुर्भाव, म्हणजे मोठ्या प्रमाणात ही होरेसियस फीडर आहे, खूप मोठ्या प्रमाणात पोंगा खाऊन तिचं नुकसान करते. आता हाच दुसरा कोंब तुम्ही आपण इथं बघत असाल, या दुसऱ्या कोंबात देखील या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. ह्या आळीत स्वजातीय ज्या किडी आहेत ते त्या भक्षक आहेत, म्हणजे कॅनाबिलिझम नावाची कन्सेप्ट असते. त्यामुळं काय होतं, छोट्या आळ्या मोठ्या आळ्यांना खातात, त्यामुळे एका पोंग्यात तुम्हाला एकच आळी दिसेल, त्यापेक्षा जास्त दिसणार नाही. ही आता जवळपास 4थ्या ते 5व्या अवस्थेतील आळी आहे आणि ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. त्याच्यासाठी सर्व कृषी ज्या काही विद्यापीठं असतील किंवा संस्था असतील त्यांनी कलेक्टिव्हली प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ही कीड आपण थांबवू शकणार नाही. सध्याच्या घडीला या किडीचा प्रसार थांबवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी एक चांगला सर्वे घेऊन कुठल्या कुठल्या भागात प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला कीटकनाशकच रिकमेंड करणं गरजेचं आहे, कारण हिचा प्रसार रोखणं खूप गरजेचं आहे. आता याच पानावर आपण बघत असाल, हा या किडीचा एक मास आहे, म्हणजे अंडी अशी पुंजक्यात घातली जातात या किडीकडून. आपल्याला इथं दिसत असेल जवळपास 300-400 अंडी या पुंजक्यात इथं घातलेले आहेत. त्याच्यावर बरोबर असं एक लोकरीच्या आकाराचं तुम्हाला कवरिंग दिसेल. आता ह्यातनं ज्या वेळेला अंड्यातनं ह्या आळी बाहेर पडेल तेव्हा ती दुसऱ्या ऊस पिकावर पसरेल. तर अंडी आळी कोष पतंग असा या किडीचा जीवनक्रम आहे. 30-80 दिवसात जीवनक्रम पूर्ण होतोय. ऊस इंडस्ट्रीसाठी तशी ही खूप धोकादायक गोष्ट आहे. आजच्या देखील इकॉनॉमिक्स टाइम्सला चांगलं मोठं आर्टिकल आहे, आपण आलंय आपण वाचू शकता. तर कलेक्टिव्हली या किडीच्या नियंत्रणासाठी सर्व स्तरातून उपाययोजना करणं गरजेचं आहे.